संगमनेर मतदारसंघाचे आमदार आणि माजी महसूल मंत्री राहिलेले बाळासाहेब थोरात हे महाराष्ट्राच्या व अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणातील एक मोठं नाव. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमुळे बाळासाहेब थोरात हे चर्चेत आले आहेत. आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की बाळासाहेब थोरात यांची संपत्ती किती व त्यांच्या संस्थांचं साम्राज्य व व्यवसाय कुठपर्यंत विस्तारलेला आहे. बाळासाहेब थोरात यांच्या नावावर जवळपास 1.5 कोटींची जंगम मालमत्ता आहे व त्यांच्या पत्नीच्या नावावर 69 लाखांची जंगम मालमत्ता आहे. त्याचसोबत 9 कोटींच्या आसपास स्थावर मालमत्ता तर 96 लाखांच्या आसपास त्यांच्या पत्नीच्या नावावर स्थावर मालमत्ता आहे. याचसोबत त्यांच्याकडे व पत्नीकडे मिळून 123 तोळे सोनं देखील आहे व बाळासाहेब थोरात यांची संगमनेर तालुक्यातील जोरवे व जाखुरी येथे शेतजमीन आहे. सोबतीला 17 लाखांचं कर्जसुद्धा बाळासाहेब थोरात यांच्या नावावर आहे. आता पाहूयात त्यांचा व्यवसाय काय आहे ते. बाळासाहेब थोरात हे सहकार क्षेत्रातील एक मोठे नाव आहे. त्यांचे वडील भाऊसाहेब थोरात यांनी अनेक सहकारी संस्थांची स्थापना केली. बाळासाहेब थोरात हे संगमनेरमधील अनेक सहकारी साखर कारखान्यांचे व सहकारी बँकांचे चेअरमन राहिलेले आहेत. अमृत वाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज, अमृत वाहिनी फार्मसी कॉलेज, अमृत वाहिनी मेडिकल कॉलेज आणि आणखी बरीचशी महाविद्यालय ही बाळासाहेब थोरातांच्या अमृत वाहिनी या संस्थेची आहेत. त्याचबरोबर राजहंस दूध डेअरी ही थोरातांचीच आहे. त्याचसोबत सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज अहमदनगर याच्याशी सुद्धा बाळासाहेब थोरात जोडले गेलेले आहेत. याचबरोबर अनेक सहकारी संस्थांचं ते चेअरमनपद भूषवतात. तर शेती, व्याज, रेंट, व्यवसाय, आमदारकी यातून मिळणारे उत्पन्न हे बाळासाहेब थोरात यांच्या उत्पन्नाचे मार्ग आहेत. आणि विशेष म्हणजे बाळासाहेब थोरात यांच्यावर एकही गुन्हेगारी स्वरूपाचा गुन्हा दाखल नाही. तर ही होती बाळासाहेब थोरात यांच्या संपत्तीची व व्यवसायाची माहिती. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.